विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 197 किलो 274 ग्रॅम अंमली पदार्थ म्हणजेच गांजा आणि अफू या साठ्यांचा नाश करण्यात आलाय. अंमली पदार्थ विरोधी कायदा सन 1985 अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात 32 गुन्ह्यातील 197 किलो 274 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. नमूद गुन्ह्याच्या मुदतीत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर माननीय न्यायालयास नियमित सुनावणी होऊन न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील आदेशान्वये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेत अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तथा मेघश्याम डांगे, अनिल कटके, त्याचबरोबर अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार विष्णू घोडेचोर, भाऊसाहेब कुरंदे, सखाराम मोटे, शरद बुधवंत, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, जयराम जंगले, अर्जुन बडे, बबन बेरड यांच्यासह रांजणगाव MIDC जिल्हा पुणे येथे एका कंपनीत हा साठा नष्ट करण्यात आलाय. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी येथील जामिया दारुल उलूम मोहम्मदिया या मदरसामध्ये बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय कुराण पठण स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील 5 विद्यार्थी, बालम टाकळी येथील 4 विद्यार्थी, सोनविहार येथील 4 विद्यार्थी तसेच मुंगी गावातील चांद बस्ती येथील 4 विद्यार्थी असे 17 विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय कुराण पठण स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी बोधेगाव येथील रिहान बाबाभाई पठाण, फिजा रोफ पठाण, उजमा अन्सार बागवान, बालम टाकळी येथील साद लियाकत सय्यद, सोफिया फिरोज शेख, चांद बस्ती येथील 2 असे मिळून 17 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी हे शेवगाव तालुक्यातील जिल्ह्यात अव्वलस्थानी आले आहेत. यावेळी मुस्लिम समाजाचे नेते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते मुसाभाई शेख, मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष फारूकभाई सय्यद, उपाध्यक्ष सादिक पठाण, सचिव बन्नूभाई शेख आदींच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तसेच इतर सहभागी विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात रक्कम, धर्मग्रंथाची पुस्तके देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान तसेच बक्षिसे बोधेगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने मशीद मध्ये सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शहरातील बीड कॉर्नर ते नवीन पोलीस स्टेशन या नवीन होत असलेल्या रस्त्यावरील अडथळा ठरणारे जिओ कंपनीने शासनाचा कर चुकून आणि नगर परिषदेने कुठलीही परवानगी न देता पोल बसवले असल्याने त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हावी व रस्त्याला अडथळा ठरणारे महावितरणाचे पोल काढावे, निधी असून स्वच्छतागृहांची कामे करावे आदी मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी उपोषण सुरू केलं होतं. परंतु मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी जिओ कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, जनतेला भेटण्यासाठी 2 ते 5 वेळ व शहरातील सर्व शौचालये दुरुस्ती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यावरून पांडुरंग भोसले यांनी उपोषण मागे घेतलंय. जिओचे पोल, एमसीचे पोल, जाडूचे काढण्यासाठी महिलांसाठी शौचालय नाही आणि जी मुतारी होती पुरुषांची ती बंद पडलेली, त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण केलेले. या ठिकाणी शिवसाहेब असतील, महावितरणचे अधिकारी असतील आणि बांधकाम विभागाचे असतील, ते येऊन गेले आणि ते लिखी आश्वासन देतो. म्हणजे बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशनचा रस्ता जिओचे पोल आम्ही काढून टाकलेले आहेत आणि MSCBच्या पोलच्या संदर्भामध्ये MSCBने पुढील 2-3 दिवसात ते पोल शिफ्ट करण्याबाबतचा लेखी हमी दिलेली आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाबाबत शहरातील 9 ते 10 स्वच्छतागृह आणि मुतऱ्या ते दुरुस्त करण्याचं काम नगरपालिकेने हाती घेतलेलं आहे. संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथे रमेश वाकळे या शेतकऱ्याने आईसबेरी जातीच्या पपईची लागवड केली. यासाठी 6 लाखांचा खर्च बाग जमवण्यासाठी त्यांनी केला, मात्र बनावट बियाणांमुळे हे सर्व त्यांच्या अंगलट आलंय. वाकळे यांचे यात 14 ते 15 लाखांचं नुकसान झालं असून तब्बल 4000 पपईंच्या हुंड्यांवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवला. यामुळे ट्रॅक्टर चालकांना व तोडणी करणाऱ्या मजुरांना रोजगार तर मिळाला, मात्र रमेश वाकळे यांनी 1.5 वर्षाची बागेची जोपासना निगा राखली, तीच बाग तोडताना तिच्यावर रोटावेटर फिरवताना त्यांना
त्यांना अश्रू अनावर झाले। त्यामुळे आता भविष्यात पपईची लागवड करताना पपईच्या योग्य जातीची निवड करणे हे अन्न पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। भारतीय विद्यापीठ संघटना नवी दिल्ली यांच्या विद्यमाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो मुले ही स्पर्धा डॉक्टर हरिसिंह गौर विद्यापीठ सागर मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे। या स्पर्धेसाठी पीएमटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेवगाव मधील कुमार कातकडे नरेंद्र यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघामध्ये निवड झाली आहे। तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खो खो मुले संघाचे संघ मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक जाधव रोहिदास यांची निवड करण्यात आली आहे। माननीय नामदार डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत उपस्थित होत्या। साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी सत्कार देखील केला। यावेळी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। जिल्ह्याची खबरवात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या। पोलीस महासंचालक कर्नाटक राज्यात जात असलेल्या पोलीस फायर गाडी व दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी येथे घडली आहे। ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास लोणी येथील PVP चौकात घडली आहे। सौ गौरी योगेश देशपांडे राहणार लोणी असे मयत महिलेचे नाव आहे। सदर अपघातात मयत झालेल्या महिलेला पोलीस फायर गाडीने सुमारे 100 फूट फरफटत नेल्याचं प्रथमदर्शनी यांनी सांगितलंय। या प्रकरणी चालक सोमनाथ रेकू चव्हाण व त्याचा साथीदार असा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतातील एकमेव मंदिर असलेल्या परम सद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याचप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। महाशिवरात्री निमित्ताने पुरातन काळातील भांडी व ग्रंथसंग्रहालय, LMD मंदिर बोर्ड तसेच परम सद्गुरु शुक्राचार्य यांच्या वंशावळ फलकाचं अनावरण, तसेच महाशिवरात्री निमित्त पहाटे रुद्र आवर्तन, त्यानंतर भक्तांसाठी सामुदायिक अभिषेक, महाआरती, दुपारी 4 वाजता पालखीचं संवादय मिरवणूक गंगा भेटीसाठी काढण्यात येते व रात्री 9 वाजता महारुद्र व त्यानंतर आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती परम सद्गुरु शुक्लेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली आहे। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकळे यांनी सराईत गुन्हेगार गहिनाथ उर्फ गहिन्या ईश्वर भोसले व त्याच्या साथीदारांना अहमदनगर ते सोलापूर रोड लगत असणाऱ्या मांडवगण फाट्यापासून बनपिंपरीकडे जाणाऱ्या रोड लगत दारोडा टाकण्याच्या तयारीत असताना तात्काळ अटक करण्यात आली आहे। पकडलेले सगळे गुन्हेगार सराईत असून त्यांच्यावर अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये दरोडा, घरफोडी अशा प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल आहेत। आता आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। शिर्डी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील, माननीय केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेस पक्षाचे विविधी मंडळ नेते, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री KC पाडवी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता साई सृष्टी मंगल कार्यालय कोपरगाव रोड शिर्डी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली आहे। तरी अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथील काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलंय। कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व विद्यानगर भागातील रहिवासी दिलीप भीमराव धुमाळ यांच्या पत्नी सौरजनी दिलीप धुमाळ यांचे गुरुवार दिनांक 24/2/2022 रोजी सायंकाळी 7:15 अल्पशा आजाराने निधन झालं। या दुःखद घटनेचा धुमाळ कुटुंबियावर आघात झाला। या घटनेस काही तास होत नाही तर मयत रजनी धुमाळ यांचे पती दिलीप भीमराव धुमाळ वय 69 यांचे काल शुक्रवार दिनांक 25/2/2022 रोजी रात्री 12:15 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय। पत्नीच्या निधनाच्या 17 तासातच पतीच्या निधनाने रयत परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दिलीप धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते उमेश धुमाळ यांचे चुलत बंधू तर सेवानिवृत्त पाणीपुरवठा अधिकारी विश्वास धुमाळ यांचे बंधू होते।
अहमदनगर जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 73 इतकी आढळून आली आहे. त्यात सर्वाधिक 30 रुग्ण हे राहतामध्ये आढळून आले तर कोपरगावमध्ये रुग्णसंख्या 15 इतकी आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.